परळी मतदारसंघात मुंडे भावंडात रस्सीखेच सुरू आहे. अशात मतदान जवळ येत असल्यानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या प्रचाराच्या तोफा गरम आहेत. धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ त्यांची पत्नी राजश्री मुंडे या देखील निवडणूक प्रचारात उतरल्यात. राजश्री मुंडे यांनी महिलांचा मेळावा घेत एकदा धनंजय मुंडे यांना निवडून द्या, परळीचा चेहरा मोहरा बदलू अशी भावनिक साथ घातली. पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंबद्दल भाषणातून परळी भयमुक्त करायची आहे असं वेळोवेळी वक्तव्य केलं जातंय. मात्र एवढी गंभीर स्थिती असती तर हजारो महिला मेळाव्याला आल्या असत्या का असा प्रश्न उपस्थित करत राजश्री मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावलाय. काय म्हणाल्यात राजश्री मुंडे आपण पाहूयात. तुम्ही आजचा महिला मेळावा बघितला, महिलांची किती मोठ्या संख्येने इथं उपस्थिती होती ते बघितला. त्या दिवशी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला पण जवळजवळ 4 ते 5 हजार महिला उत्स्फूर्तपणे त्यांनी भाग घेतला होता आणि त्या कार्यक्रमाचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आनंदही घेतला. हे सगळं बघून तुम्हाला असं वाटत नाही का परळीचं वातावरण खूप मनमोकळं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं महिला उपस्थित राहतात, धनंजय मुंडेंच्या मागे राहतात, इथं कुठल्याही प्रकारची दहशत नाही. उलटा हा भाऊ ह्या भावानी इथल्या मतदारसंघातल्या जवळजवळ 1500 ते 2000 महिलांचं नाथप्रतिष्ठानच्या माध्यमातून कन्यादान केलेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत जे जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेबच घेऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही सांस्कृतिक चळवळी आणि अशा महिलांसाठीचे कार्यक्रम इथं होत नाही. ते त्यांच्या विचारांनी चालतात, आपण कुणाचे विचार बदलू शकत नाही. मुंडे साहेब विकासाचा मुद्दा घेऊन लढत आहेत, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतो आहेत. 18 पगड जातीसाठी साहेबांनी काम केलेलं आहे समाजात आणि ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे, त्यामुळे धनंजय मुंडे साहेब 100% निवडून येणार हा मला इथं विश्वास आहे. मतदारांना काय साथ राहील, तुमचं भावनिक साथ घालतोय मतदारांना? मतदारांना ही साथ राहील की परळीच्या मातीशी इमान राखणाऱ्या आणि परळीच्या सुखदुःखात 24 तास धावून येणाऱ्या, तुमच्यासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या, तुमच्या भावाच्या आणि मुलाच्या मागं ह्यावेळेस राहा एवढंच भावनिक आव्हान आहे.